मूर्तिजापूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करीत असताना व्यासपीठावर उपस्थित सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थित उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून सांगितले की आद्य समाज सुधारक बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचा उपयोग समाज प्रबोधनासाठी व समाजाच्या परिवर्तनासाठी केला आहे. त्याच पद्धतीने मूर्तिजापूरच्या जडणघडणीत सर्व पत्रकार बांधवांचा सिंहाचा वाटा. कारण आम्ही प्रशासनात काम करताना आमच्या कार्याला प्रसिद्धी देण्याचे कार्य पत्रकार बांधव करतात. कोविड-19 च्या कार्यात सर्वात जास्त जनतेला जागृत करण्याचे कार्य पत्रकार बांधवांनी केले असे भावोद्गार काढले. पत्रकार हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. पत्रकारिता हा समाज सेवेचा वसा व समाजाचे हित जोपासणे त्यासाठी आपली लेखी वापरणे गरजेचे आहे. समाजात दोन प्रवृत्ती असतात, एक चांगली प्रवृत्ती आणि एक वाईट. चांगल्या गोष्टींचा स्वीकार व वाईट प्रवृत्तीचा त्याग करणे हे पत्रकारांनी समजून घेतले पाहिजे असे प्रमुख पाहुणे म्हणून माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्राध्यापक अविनाश बेलाडकर, मुख्याध्यापक जयदीप सोनखासकर, प्राचार्य विकास सावरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभयसिंह मोहिते पाटील होते. प्रमुख उपस्थितीमध्ये PN बोडे, अनिल अग्रवाल, पोलीस निरीक्षक कैलास भगत, ठाणेदार पांडव, दीपक अग्रवाल यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन केले. यावेळी अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रशासनातील अधिकारी यांचे सन्मानपत्र शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कोविड-19 मध्ये मूर्तिजापुरातील सर्व पत्रकार बांधवांनी जीवाची पर्वा न करता जनतेला धीर देण्यास व माहिती देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार विलास मुलमुले, मुन्ना महाजन, जयदीप सोनखासकर, जयप्रकाश रावत, बाळासाहेब गणवलकर, मच्छिंद्र भटकर, संतोष माने, विलास नसले, संजय उमक, दिलीप तिहिले, अजय प्रभे, अंकुश अग्रवाल, विलास वानखडे, अनिल भेंडेकर यांची उपस्थिती होती. पत्रकारांचा सत्कार करण्यासाठी उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन सचिव रविकुमार राठी, दिलीप सरदार, सुधीर कडू, राजकुमार नासने यांनीही यावेळी पत्रकारांना भेटवस्तू देऊन स्वागत व सन्मान केला. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.